तुझ्याशी बोलायचंच नाही. का म्हणजे? मी रागावली तुझ्यावर. अरे बापरे, म्हणजे मी तुला काही बोललो तर तू अशीच रागावणार आहेस का? ऑफकोर्स. मग कठीण आहे हा सगळं. आणि हो, तुला समजावणं तर त्याहून कठीण. मग आतापासूनच या गोष्टींची सवय करून घे. तुला माहित नसेल म्हणून सांगते. मला रुसण्या आणि रागवण्याशिवाय दुसरं काहीच येत. मला माहिती येते. तुला कसं माहितीये? तू एकदा नूडल्स केले होतेस, ते मी खाल्ले होते, त्यानंतर तू रुसून पुन्हा माझी थट्टा सुरू केलीस. तुला किती वेळा सांगितलंय तरी. अगं का मारतीये? मी थट्टा नाही करत आहे. मी थट्टा नाही करत आहे. थांब ना. देवयानी नाही करत आहे. अगं ऐकशील माझं प्लीज. लागतं ना, लागतं. तू सांगतो ते खरं आहे. बाई विश्वास नाही आपल्यावर. आपण तुमच्याशी कधी खोटं बोललोय का? पण कशावरून तू सांगतो तेच खरं आहे. सिनेमा भाई, सिनेमात बघितलं ना आपण. तैमूर, हा भाई, मी काय म्हणतो, तुम्हाला माझ्या भावासारखं आहे. हा भाई, तर सारखं सारखं भाई म्हणण्यापेक्षा तुम्हाला भाऊ भाऊ म्हणू. भाई तुम्ही हसलात, तुम्ही हसलात भाई. आता तर आपल्याला खात्री पटली आहे भाई, माणसं प्रेमात पडली ना की अशी हसतात. तुमची पण सुरुवात झाली आहे भाई. ते पिक्चर बद्दल काहीतरी म्हणत होतास. एक हिरो असतो अगदी तुमच्यासारखा, त्याला एक हिरोईन आवडत असते. एकदा रस्त्यातून चालत जाताना त्याला हिरोईन दिसते. हिरोईन हिरो कडे बघते, हिरो हिरोईन कडे बघतो. हिरोईन लाजते, गालातल्या गालात हसते आणि निघून जाते. मग तो हिरो डोक्यावर हात ठेवून बसतो. अगदी असच भाई, परत ठेवला हात असा. हिरोने असाच ठेवला होता. म्हणजे मी आता काय ते त्या माणुसकी बद्दल म्हणतोय ते प्रेम, लव, 101% भाई, 100%. आणि काही लोक त्याला ना इलू इलू पण म्हणतात. तू काय म्हणतोयस ते पटतंय मला. म्हणजे तिला भेटावं असं वाटतंय, तिच्याशी बोलावं असं वाटतंय, पण याला प्रेम म्हणतात असं वाटत नाही आपल्याला. आई म्हणते पैसा म्हणजेच प्रेम. हा आता आईसाहेब बोलल्यावर आपण काय बोलणार ना. पण भाऊ, सिनेमामध्ये ह्यालाच प्रेम म्हणतात. तैमूर, आई झोपली नसेल अजून. थांब, आईला जरा विचारून आलो. खरं काय ते कळल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. भाई, भाऊ, आता काय पण बोलायचं नाही. आलोच. बाप्पा, भाऊचं डोकं हल्ली ठिकाणावर नसतं. तुमचं लक्ष असू द्या भाऊकडे. काय गंमत आहे ना, इतके दिवस आपण फक्त एकमेकांच्या आठवणीत जगत होतो, पण काही दिवसांपासून आपण एकमेकांना ओळखत होतो, भेटत होतो आणि मदतही करत होतो. भांडतही होतो ते नाही म्हणालीस. ते तू भांडत होतं, मी नाही. शेवटी शेवटी तर मला घरातूनही हकलून दिलं. त्यात माझा काही दोष नाहीये. माझ्या फोटोतल्या दिव्यनेची तू जागा घेशील अशी भीती वाटत होती. माझी अवस्था काही वेगळी नव्हती. मित्र
आहे म्हणून तुला हसवण्याचा प्रयत्न तर करत होते, पण तू हसलास तर काय? घरी आल्यावर मला याची सतत भीती वाटायची. कित्येकदा मी राधिकाला हे बोलूनही दाखवलं. राधिका म्हणजे तुझी आश्रमातली मैत्रीण? सॉरी, राधिकाची मैत्रीण देवयानी. तू राधिका? देवयानी आश्रम सोडताना मला सोबत घेऊन बाहेर पडली आणि तेव्हापासून आम्ही दोघी एकत्रच आहोत. आयुष्य म्हणजे काय गंमत आहे ना? नाही, गंमत नाही. तुमचं एकमेकांवरती असलेलं मनापासूनचं प्रेम आहे. फक्त तुझा फोटो बघून, तुझ्या आठवणीत जगताना, घडताना काही चांगलं झालं तर तुझ्या फोटो बरोबर शेअर करताना देवयानीला बघितलंय मी. आणि आज तुझ्या समोर उभा आहेस, तिला प्रेम आहे तर काय म्हणणार? मी ना कुठेतरी वाचलंय, जगातल्या वाटा एवढ्या छोट्या असतात की त्या कुठे ना कुठे एकमेकांना मिळालेल्या असतात. आपल्याही बाबतीत तेच झाले नाही का? बाय द वे, तू हॉटेलमध्ये तुझी ओळख न सांगता निघून का आलीस? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दोघांना मला प्रायव्हसी देणं जास्त महत्वाचं वाटलं. आणि दुसरं कारण म्हणजे मी जर घरी आले नसते तर जेवण कोण करणार होतं? हे बाय द वे, तुला जेवून जायचंय. थँक गॉड, तूच माझी खरी मैत्रीण आहेस. तुलाच माझ्या तब्येतीची काळजी. नाही खरंच खरंच खरंच, नाहीतर आज देवयानीने जेवण केलं असतं तर झाली सुरू. नाही बघ, आश्रमातली लहानपणीची देवयानी मारामारी करणारी देवयानी. मार मारीला, मार मारीला. आय प्रेम म्हणजे काय असत? तुझी तब्येत बरी आहे ना? नाही, मला कळतंय गणपतीमुळे खूप दगदग झाली असणार तुला, पण तू काळजी करू नको. हा, आपण आपण उद्या ना डॉक्टरकडे जाऊया. आय मला काय पण झालं नाही. काय पण झालं नाही? हा, तू असं का विचारलं? नाही, मी आपलं असं असच नाही, असच नाही. एक का तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस? काय काय लपवतोयस? काय प्रकार आहे हा? तैमूर. हा, तैमूर पडला. कुठे पडला? पडला म्हणजे प्रेमात. तैमूर प्रेमात पडला आणि तो मला विचारत होता प्रेम म्हणजे काय असत. मी सांगितलं मला कसं माहित असणार ना, मी आईला विचारतो आणि मग सांगतो तुला. सत्यानाश, सत्यानाश झाला. आता आता तैमूर संपला, कामातून गेला. आता सतत तो तिच्या आठवणीत जगणार, तिच्या आठवणीत तो वेडा होणार. एका हाय, त्या तैमूरला जाऊन सांग, ज्याच्या प्रेमात पडायचं असतं ना त्याच्यावरनं जीव ओवाळून टाकायचा असतो. हा मेला दुसऱ्यांचा जीव घेणारा हा कसला पडणार आहे प्रेमात? ह्याला माहिती आहे का प्रेम म्हणजे काय असतं ते? प्रेम प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे वाईटच रे, आंधळ करत माणसाला. मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर नाहीतर आयुष्याची मातीच.
काय म्हणजे नक्की काय होतं? रात्र खूप झाली आहे, तू जाऊन झोप, उद्या मी तैमूरशी बोलते. ठीक आहे. गणपती आले म्हणून खास लाडू केलेत, पोट भर खाऊन घे. तैमूर, आरतीची तयारी झाली असेल तर तू ही नाश्ता करायला ये रे. हो आई साहेब. जागरण झालं असेल ना? हो, म्हणजे एक दोन वेळा झोपायचा प्रयत्न केला पण बाप्पामुळे झोपच आली नाही. कोण आहे ती मुलगी? न कळल्यासारखं तोंड करू नकोस. तुझी झोप उडवणाऱ्या मुलीचं नाव काय? कोण आहे ती? प्रेमात पडलास? कोण? कधी? कोणाच्या? नाटक करू नकोस. नाही, रात्री एकटा म्हणाला मला कोणाचं तरी प्रेमात पडलायस तू म्हणून. हा, ते मी नाही काय एकटा. खा, आईने बनवले छान आहेत. आधीच तू गावावरून ओवाळून टाकलेला गाव गुंड, त्यात नेहमी कोणाचे तरी हातपाय तोडत असतोस. बाहेर तुला लोक एकाचा उजवा हात समजतात आणि तू पोरीच्या हातात हात घालायला निघालास. मी कधी? या पुढे असली थेर करायची नाहीत. चलतय मग, आपल्याला फुलं आणायला जायचं. एक मिनिट. आय लव्ह यू देवयानी. तू न विचारता माझ्या फोनला हात कसा लावलास? तुला एवढं कळत नाही एखाद्याचे पर्सनल SMS वाचायचे नसतात? हो का? त्या रंजनला हसवायचं होत तेव्हा प्रत्येक वेळी माझं सजेशन लागायचं तुला, आणि आता नाही. तुमचं जमलंय ना आता? तसं नाही ग, तसंच आहे. आता कबाब मी हट्टी झाले ना मी. राधिका प्लीज, माझी थट्टा करताना चुकूनही असं बोलू नकोस. मी तुला आश्रमातही सांगितलं होतं तू माझ्या बरोबर राहणार, आणि इथून पुढेही सांगते तू माझ्या बरोबरच राहणार. अगं पण ते कसं शक्य आहे? नाही, तुमचं लग्न झालं की रंजन तुला जेलमध्ये टाकणार ना. जेलमध्ये? म्हणजे जेवण करायला लावणार, भांडी घासायला लावणार, कपडे धुवायला लावणार. एकदम टिपिकल बायको करून टाकणार तुझी. नो फ्रीडम. आणि तसंही तुझं लग्न झालं की मग आपल्या दोघांची लाईफ वेगवेगळी होणार ना. राधिका, लग्नानंतर रंजन खरंच माझ्याशी असं वागेल? नक्कीच. सगळ्या पुरुषांवरती ना कधीच कोणी भरोसा ठेवू नये. नाही, पण माझा रंजन तसा नाही. मी खात्री देते तुझाही रंजन तसाच आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस? अगं कारण सगळे पुरुष सारखेच असतात, हो की नाही रंजन? तू कधी आलास? राधिकाला विचार. फक्त त्याच्या बाबतीत तू किती पॉझिटिव्ह आहेस हे त्यालाही कळायला हवंच ना. आणि त्याच्यावरून तू माझ्याशी बात घालत होतीस ना. आता जे काय विचारायचं ते त्यालाच विचार.
राधिका जे म्हणतीये ते खरं आहे का? तूच तुझ्या बाबतीत माझ्याकडून असं काही घडेल असं वाटत तुला? शक्यता आहे. कशावरून? एवढी वर्ष तू देवयानीला शोधत होता, ती सापडत नव्हती, याचा तुला त्रास झाला असेल. आता ती सापडली, मग तिला त्रास देऊन बदला घ्यावा असं तुला वाटत असेल. हाच नियम तुलाही लागू होतो. तूही रंजनला शोधत होतीस, मधल्या काही वर्षांमध्ये तुलाही खूप त्रास झाला, मग तूही बदला घेऊ शकतेस ना? घेणारच आहे. मग मी गप्प बसेन असं कसं वाटलं तुला? काय करशील तू? काय करशील मी? मी फक्त बोलणार नाही तर करून दाखवणार. मी आहे अजून इथे. बरं, मला बाजारात जायचंय मोदक आणायला. मी गेल्यावर काय? तुमचंच राज्य आहे. राधिका लवकर येशील, आम्हाला फुलं आणायला मार्केटमध्ये जायचं. बाप्पा, आजपर्यंत कधीच असे मनोभावे हात जोडले नव्हते, पण देव पाहुणं म्हणजे काय असतं त्याची आज पहिल्यांदाच जाणीव झाली. भाऊ, तुम्ही काही बोलू नका. आई साहेबांना माझ्याबद्दल असं सांगायची गरज होती काय? आणि तू असं बोलणार हे मला तरी सांगायचं ना. आता आय असं काय बोलणार हे मला माहित होत, हे माहित असत तर मी तुला सांगितलं नसत. तैमूर, अरे आय असं काय काय बोलली हे प्रेमात पडणं जरा डेंजरस वाटत. डेंजरस असत ना भाऊ, आपण एका सिनेमामध्ये पाहिलंय, हिरो डायलॉग बोलतो, प्यार करने के लिए जिगर चाहिए जिगर. खरंय तुझं, ते म्हणूनच प्रेमात पडलेली तो शैला आणि तो रोमिओ भाय. भाऊ, शैला नाही लैला, आणि भाई आपले आहेत मजनू, फक्त मजनू, लैला मजनू. तेच ते रे शैला मजनू भाय, रोड रोमिओ ती तुले का? रोमिओ आणि जाऊ दे ना भाई, आपण आपलं डायरेक्ट नाव आठवण्यापेक्षा जुले का म्हणू ना. तेच ते रे हिरा पन्ना. हिरा पन्ना नाही, हिर रांझा. महत्वाचं काय आहे, त्यांच्यापैकी कोणाकडे पण आपल्यासारखी वस्ती नव्हती, वस्तीत होणारे राडे नव्हते, काय लोचे असल्याची जाणीव नव्हती, म्हणून ते प्रेम करू शकले. बरोबर आहे ना भाऊ, नाही तर तुम्ही पण प्रेमात पडला असता ना. तैमूर, हा भाऊ, हे प्रेम म्हणजे काय असत? नाही आपली माणुसकीच घे ना, आपण प्रेमात नाही पडलो पण तिची सारखी आठवण येते. खरंच प्रेमात पडलो तर काय होईल? खरं प्रेम काय असतं हे आपल्याला पण माहित नाही, पण तो एक रोग असतो. रोग रोग हो भाऊ, आपण सिनेमामध्ये पाहिलाय ना तो ऋषी कपूर तो गाणं बोलतो ना, मेहू प्रेम रोगी कोई दवा तो करा दो. अरे असा कसला रोग असतो आपण विचारच केला नव्हता रे. आता तर आजूबाजूला पण तीच दिसते असं वाटतंय. त्या आजारात पण असंच होत ना भाऊ, आजूबाजूला तीच दिसायला लागते.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.